नमस्कार, मी पूजा। माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे आंबा बर्फी एकदम सोप्या पद्धतीने। चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया। इथे मी एक वाटी आंब्याचे पीसेस कट करून घेतलेले आहेत, त्यामध्ये आपण अर्धी वाटी दूध घालणार आहोत। त्यानंतर आपण अर्धी वाटी साखर घालायची आहे। आपल्या चवीनुसार गोड कमी जास्त तुम्ही करू शकता। आता हे आपल्याला सगळं मिक्सरच्या जारमध्ये एकदम बारीक करून घ्यायचं आहे। बघा, एकदम छान असं आपले स्मूदी टाईप आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर कढईमध्ये 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण जी बारीक करून घेतलेली पेस्ट आहे ती ॲड करायची आहे। आपल्याला ही पेस्ट 4 ते 5 मिनिट आपल्याला छान परतून घ्यायची आहे। बघा, तुम्ही पाहू शकता 4 ते 5 मिनिटं इथे परतून झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बघा छान प्रकारे परतून झालेली आहे। एक वाटी मी नारळाचा खीस टाकत आहे बघा। त्यानंतर आपण 2 टेबलस्पून मिल्क पावडर ॲड करणार आहोत। हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला एकत्र मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला विलायची इसेन्स वापरत आहे मी, तुम्ही विलायची वापरलं तरी चालेल। हे पूर्णपणे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। एक पण गाठ राहिली नाही पाहिजे, गुठ म्हणजे बबल्स किंवा काही राहिलं नाही पाहिजे। एकदम छान एक प्रकारे आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे। बघा, 5 ते 7 मिनटं अशाच प्रकारे आपल्याला हलवत मिक्स करत राहायचं आहे, खालच्या साईडला चिटकू नये म्हणून। 5 ते 7 मिनटानंतर एकदम घट्टसर होतं आहे बघा, पूर्णपणे पाणी साखर जे असेल ते आपलं मॉइश्चर सगळं निघून जातं। एकदम छान प्रकारे आपली ही बर्फी तयार होण्यासाठी बघा अशा प्रकारचं मिक्सर झालं पाहिजे। 5 ते 7 मिनटानंतर या प्रकारे होतं। आता आपल्याला बर्फी सेट करायची आहे बघा। त्याच्यासाठी मी इथे एक ट्रे घेतलेला, त्याच्यामध्ये बटर पेपर ॲड केलेला आहे। आता हे आपलं जे बर्फीचं मिक्सर आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करूया आणि पूर्णपणे आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे। बघा, मी अशा प्रकारे पसरवून घेत आहे। त्याप्रकारे आपण हे पसरवून घेऊया। त्याच्यानंतर आपण त्याच्यावर थोडेसे ड्रायफ्रूट्स ॲड करूया। तुम्ही गार्निशिंगसाठी तुम्हाला आवडतील ते तुम्ही ड्रायफ्रूट्स ॲड करू शकता। इथे मी थोडेसे गार्निशिंगसाठी ड्रायफ्रूट्स ॲड करत आहे। आता हे सेट होण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तास आपल्याला रूम टेम्परेचरलाच ठेवायचं आहे। तुम्हाला जर लवकर हवे असेल तर तुम्ही फ्रीजरला पण ठेवू शकता, फ्रीजमध्ये तुम्ही ठेवू शकता 2 ते 3 घंटे। एका तासासाठी ठेवली तरी सेट होते, मी तर 2 तासासाठी ठेवत आहे। बघा, अशा प्रकारे एकदम मस्त आपली आंबा बर्फी बनवून रेडी आहे। एकदम छान खायला टेस्ट अशी ही आंबा आणि खोबऱ्याची बर्फी आपली बनवून रेडी आहे। बघा, एकदम छान अशी सेट झालेली आहे। मी रूम टेम्परेचरला सेट करून घेतली आहे। आता याचे आपण पीसेस करून घेऊया। बघा, पीसेस एकदम छान होत आहेत, त्याच्यावरूनच कळतं की आपली बर्फी एकदम छान परफेक्ट सेट झालेली आहे। तुम्हाला ज्या साईजचे हवे त्या साईजचे तुम्ही पीसेस बनवू शकता। बघा, एकदम मस्त अशी ही आपली आंबा बर्फी बनवून रेडी आहे। तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।